उभारली आली आणि आबांच्या नावाने शिव्या द्यायला लागली. मला सुद्धा आई बहीण काढली अक्षरशः. तेही साधं राहिलं तरी मोठं होता येतं, आणि कितीही मोठं झालं तरी साधं राहता येतं. 30 वर्षाच्या राजकीय आयुष्यानंतर एखादा माणूस जर कोणाला भोळा वाटत असेल तर तो निश्चितच कोळशाच्या खाणीत जसा हिरा सापडतो तितका स्वच्छ असला पाहिजे. एक वेळ फाटलेलं बनेन आपण घालू शकतोय, पण त्याच्या आयुष्यात जर आता काही फाटलं तर तो पुन्हा मला कधीच माफ करणार नाही. बस आता नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन गेले, कारण आपल्याला वाटतं कुठलीही बारक्यातली बारकी अडचण असू दे. वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच बघायला मिळाल्या. मला आठवतं मी कुठलं तरी गाव माहिती आहे मला, पण मी सांगत नाही. त्या गावात गेल्यानंतर आता कसं आहे, आबांचा मुलगा आला आहे म्हणल्यावर मीही सगळ्यांना भेटत होतो. आबांचा मुलगा म्हणून जो मान त्यावेळेस मिळायला पाहिजे होता तो मिळतही होता, पण 30-35 वर्षाच्या राजकारणात किंवा काही गोष्टी करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आता समजा गावाकडे कसं असतं, मी तुमचं काम केलं म्हणजे साधा समजा प्रांतांकडचा निर्णय असला तर तो ज्यावेळेस मी एकाच्या बाजूने थोडस अधिकाऱ्यांना फोन करून सांगतो की योग्य असेल ते करा, असं ज्यावेळेस आपण सांगतो योग्य असेल ते करत असताना त्याच्या बाजूने निर्णय लागला तर समोरच्या दुसऱ्या माणसाला असं वाटतं की आबांनी फोन केला म्हणून त्याचं काम झालं. अशा गोष्टी होत असतात. तर कदाचित काही झालं असेल, एक व्यक्ती उभारली आली आणि आबांच्या नावाने शिव्या द्यायला लागली, मला सुद्धा आई बहीण काढली अक्षरशः, पण त्यावेळेस एक पेशन्स आपल्यात असल्या पाहिजेत. किंवा म्हणजे एक गोष्ट, आमची आजी तशी या संपूर्ण घराचा पाय आहे, संस्काराचा असेल किंवा काही असेल. एक गोष्ट तिने नेहमी आपल्याला सांगितलेली आहे पहिल्यापासून की वयाने मोठा माणूस असेल तर तो काही जरी बोलला तरी तुमची मान वर ती आली नाही पाहिजे किंवा उलट उत्तर तुम्ही दिलं नाही पाहिजे. आबांच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही एकूण आबांचं हे सगळं बघताय, आबा विनम्रच शेवटपर्यंत राहिले, कधी कुणी उलट उत्तर दिलं म्हणून आबा त्याच्यावरती चिडले नाहीत किंवा अशा पद्धतीचा प्रसंग सुद्धा आला नाही, तर त्याच पद्धतीचे सगळे संस्कार आमच्यावरती घडलेत. आणि आता ही सगळी वाटचाल करताना ती जी खडतर परिस्थिती होती त्यातून बरंच काही शिकायला मिळालं, त्यामुळं एक कुटुंब म्हणून आम्ही सगळी ती वाटचाल करायचा प्रयत्न करतोय. आणि निश्चितपणाने की जो काही संस्काराचा गाभा आहे आमच्याकडे त्याच्यामुळे निश्चितपणाने एक चांगली वाटचाल या पुढच्या काळात आम्हाला करायला मिळेल असा विश्वास सगळ्या कुटुंबाला आहे. आता दुसरा प्रश्न अनिल देशमुख यांच्याकडून आलेला आहे. आबांच्या एकंदरीत राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याकडून शिकलेली सर्वात महत्वाची गोष्ट कुठली वाटते तुम्हाला? काय वाटतं, तुम्ही काय शिकलं? मला अगदी एकाच वाक्यात उत्तर द्यायचं झालं की आबांकडनं, पप्पांकडनं किंवा भाऊंकडनं म्हणजे आमच्या छोटे काका त्यांच्याकडनं जर शिकलेली गोष्ट सांग असं जर मला कोणी सांगितलं आणि ती एका वाक्यात सांगायची असेल तर ती थोडीशी असेल की कितीही साधं राहिलं तरी मोठं होता येतं, आणि कितीही मोठं झालं तरी साधं राहता येतं. मी आबा गेल्यानंतर च्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मी सगळ्या प्रतिक्रिया ऐकत होतो, त्यात नाना पाटेकरांची एक प्रतिक्रिया होती, आर आर पाटील माणूस भोळा होता. दादा आता आपण जस्ट सगळे चालू केले, आबाने ही गोष्ट 35 वर्ष केली होती, म्हणजे आबा राजकीय जीवनामध्ये 35 वर्ष काम करत होते, आणि 35 वर्षाच्या राजकीय आयुष्यानंतर एखादा माणूस जर कोणाला भोळा वाटत असेल तर तो निश्चितच कोळशाच्या खाणीत जसा हिरा सापडतो तितका स्वच्छ असला पाहिजे. आबांनी निश्चितच आपलं जे नम्रतेचा गुण असेल किंवा साधा माणसाच्या मध्ये जे बघायला मिळत नाहीत तेच साधेपणाचे गुण आबांमध्ये होते, म्हणून कदाचित म्हणजे एकीकडे आपण जर बघितलं तर लोकप्रियतेचा आयुष्य आणि साधेपणाचा आयुष्यात प्रचंड तफावत असते, पण आर आर पाटील हा माणूसच आपल्या साधेपणासाठी लोकप्रिय होता. मला वाटतं की आबांकडनं जर मी सगळ्यात मोठा गुण कुठला घ्यावा असं मला वाटत असेल तर तो आबांचा साधेपणाचा. साधेपणा नक्की आहे. मला कधी कधी असं वाटतं की जी लढाऊ वृत्ती आबांची होती पहिल्यापासून, म्हणजे आता ह्याला पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या आजोबा आबा माझ्या मते त्यावेळेस ची 13वी म्हणजे 12वी नंतरचा पहिलं वर्ष आबा म्हणजे आमच्या आजोबा वारले,
आणि कुटुंबाची परिस्थिती तशी सुरुवातीच्या काळात चांगली होती, पण आजोबा गेल्यानंतर ती फार बिघडली. बिघडली म्हणजे त्या काळातलं 50,000 रुपयांचं कर्ज हे कुटुंबावरती होतं. आबा सगळ्यात मोठे, आबांच्या पाठीमागं 4 भावंड, म्हणजे आबा धरून 5, पण पाठीमागं 4 भावंड, आजी एकटी. आणि गहीवरून आलं होतं की हा सगळा गाडा पुढं कसं न्यायचा आहे. त्यावेळेस एक गोष्ट अशी आहे की म्हणजे आबांनी मी कसा घडलो, आबांच्या भाषणात आबांनी सांगितलेलं सुद्धा आहे की आबा सांगलीवरून पेपर देऊन येऊपर्यंत भाऊकीने सगळं आवरून घेतलं होतं आणि आबांना शेवटचं आजोबांना बघायलाही मिळालं नव्हतं. तर एक गोष्ट अशी आहे की समोर सगळं दिसत होतं, त्यावेळेस वयही फार नव्हतं, त्या वयात एखाद्यानं परिपक्व असणं असं आपण समजणं सुद्धा तसं चुकीचं आहे, पण तरीसुद्धा आजीने ठरवलं होतं की आपल्याला हा गाडा पुढे न्यायचा आहे. शिक्षणाचं महत्व आणि शिक्षणामुळं ग्रामीण भागातल्या बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलतंय हे आजीनं बघितलं होतं, त्यामुळं सगळ्या मुलांनी शिकलं पाहिजे असं आजीला नेहमी वाटत होतं. आणि शेती करून आबांनी आमच्या आजीने 50,000 रुपयांचं जे कर्ज होतं ते त्या काळातलं ते फेडलं आणि त्याच्यानंतर सगळ्या भावंडांचं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं. परिस्थितीशी लढायचं होतं. म्हणजे एक किस्सा आता असा आहे, अण्णाचे वडील म्हणजे आपले तात्या, तात्या ज्या वेळेस माझ्या मते तात्यांनीच हा किस्सा आपल्याला घरात सांगितला की पहिल्यांदा ज्यावेळेस एका स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं तर ट्रेनिंगला जायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. पहिली वेळ तशीच निघून गेली. आबांनी काकांना समजवलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांदा असं झालं की माझ्या मते PSIची परीक्षा दिली आणि त्यांचं सिलेक्शन झालं, त्यावेळेस ट्रेनिंगला जायचं होतं. PL काका आबांचे परतच्या आयुष्यात आबांचे PA म्हणून त्यांनी काम केलं, पण तसे ते आबांचे लहानपणापासूनचे मित्र. त्यावेळेस असं असायचं की पैसे साठवायचे आणि बनियन असेल किंवा अंडरवेअर असेल हे घ्यायसाठी पैसे ठेवले. त्या काळात आबांवर जिल्हा परिषदेत आबा आवाज उठवायचे मोठमोठ्या नेत्यांवर, त्यावेळी त्यांच्या टीका पण असं असायचं की ह्याला फटके कपडे घालायला, कपड्यांना त्यांना आमच्यावर कसा आरोप करतो. तर त्यावेळेस एक असा किस्सा झाला होता. PL काका आधी आठवणीनं सांगतात आणि तात्यांनी पण सांगितला की ज्यावेळेस तात्या आबांकडे गेले की मला जायला पैसे पाहिजेत, त्यावेळेस PL काकांनी म्हणजे आबांनी लगेच होते ते पैसे तात्यांना दिले. त्यावेळेस PL काका आबांना बोलले की ते आपलं बनियन अंडरवेअर घ्यायचे पैसे होते, वेगळे कुठून तरी नियोजन करून देऊया. तर आबा बोलले एक वेळ फाटलेलं बनियन आपण घालू शकतोय, पण त्याच्या आयुष्यात जर आता काही फाटलं तर तो पुन्हा मला कधीच माफ करणार नाही. तर तिथून पुढं या सगळ्या भावंडांनी म्हणजे शेती सुद्धा परत फार चांगल्या पद्धतीने लहान जे काका भाऊ आहेत त्यांनी केली, काकांनी मधल्या काकांनी नोकरी चांगल्या पद्धतीने केली, आबांनी राज्यातलं मोठं खातं संभाळत कुटुंबाला चांगलं स्थिर करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना जी लढाऊ वृत्ती आबांची होती की प्रत्येक संकटावर कशा पद्धतीने मात करत आपण पुढे जायचं आहे, ही त्यांची जी शिकवण होती ती अत्यंत पक्की होती. तर त्यांच्याकडून तो गुण घ्यायला नक्की आवडेल.